श्री भक्ति विजय कथासार अध्याय 16 भक्त कुर्मदास व संत सावतामाळी। प्रेमस्वरूप भगवंताला अनेक भक्त लाभले। या भक्तांनी आपल्या भक्तीद्वारे भगवंतास वश करून घेतले। या अनेक भक्तांमध्ये एक भक्त होते, त्यांचे नाव कुर्मदास। त्याची कथा मी तुम्हाला आता सांगणार आहे, ती कथा शांतचित्ताने श्रवण करा। कुर्मदास हा पैठणचा निवासी होता। तो ब्राह्मण कुळातला होता। त्याच्या दुर्भाग्याने त्याला जन्मापासूनच हातपाय नव्हते। हा कुर्मदास म्हणजे सूर्याचा सारथी अरुणाचाच अवतार होय। थोडा मोठा झाल्यावर त्याला हरिकीर्तनाची आवड वाटू लागली। आपण पण हरिकीर्तन करून आपल्याला मिळालेल्या मनुष्य जन्माचे सार्थक करावे असे त्याला वाटत असे। पैठण येथील मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हरिनामोत्सव चालत असे। या हरिनामोत्सवात अनेकांची व्याख्याने, प्रवचने व कीर्तन होत असत। कुर्मदास श्रवण भक्ती व्हावी म्हणून जीवाचा आटापिटा करून घसरत घसरत जात असे। तो कीर्तनात तल्लीन होऊन भगवंताच्या नामाचा जयघोष करत असे। एके दिवशी कीर्तनात बुवांकडून त्याने पंढरपूरचे व विठ्ठलाचे महात्म्य ऐकले। कुर्मदासालाही आपण पंढरपुरात जाऊन वात्सल्यमूर्ती विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे वाटले। त्याने आपला मनोदय पैठणवासियांना सांगितला। तेव्हा लोक म्हणाले, अरे वेड्या, तुला हातपाय नाहीत, तू कसा पंढरपुरात जाणार? तू आता इथूनच मानस पूजा करून विठ्ठलाचे गुणगान गा। कुर्मदास त्या लोकांना म्हणाला, अरे हातपाय नसले म्हणून काय झालं? पंढरपूरला गेलो नाही तर माझा जन्ममरणाचा फेरा कसा चुकेल? मला या मिळालेल्या मनुष्य जन्मातच सार्थक करून घेतले पाहिजे। त्याचा निश्चय दृढ होता। तो घसरत घसरत पैठणच्या बाहेर गेला। तेथून कोसभर अंतरावर पवनपुत्र श्रीराम भक्त हनुमानाचे देऊळ होते। तेथे तो विश्रांतीसाठी थांबला। दुसरा मुक्काम त्याने दुसऱ्या गावात केला। त्याला तेथे फार तहान व भूक लागली। त्याने पांडुरंगाचा धावा सुरू केला। आपल्या भक्ताच्या हाकेला ओ देऊन ताबडतोब विठ्ठल ख्रिस्ताच्या रूपाने धावत आला। त्याने कुर्मदासाची चौकशी केली। कुर्मदासाने त्याला पंढरीला जाण्याचा मनोदय सांगितला। तेव्हा तो पांडुरंगरूपी ख्रिस्ती म्हणाला, मला तुमची सोबत मिळाल्यामुळे बरे झाले। आपण दोघेही आता पंढरपुरात जाऊ। कुर्मदास म्हणाला, मला जन्मताच हातपाय नाहीत, माझा तुम्हाला त्रास होईल। मला सर्वत्र घसरत घसरत जावे लागते। कुर्मदासाने त्या ख्रिस्तीस नाव, गाव इत्यादी विचारले। तेव्हा तो कुर्मदासाला म्हणाला, मला विठोबा ख्रिस्ती या नावाने सर्वजण ओळखतात। माझे पंढरपुरात मोठे दुकान आहे, त्यामुळे आम्हाला वरचेवर ये जा करावी लागते। पांडुरंगाने त्या रात्री पुन्हा कुर्मदासाला खाण्यापिण्यास दिले। दुसऱ्या दिवशी पंढरपूरचा पुढील रस्ता कुर्मदासाला दाखवून व्यापाराची सबब सांगून विठ्ठलाने तेथून प्रयाण केले। कुर्मदास घसरत घसरत दुसऱ्या गावी आले। तेथे कुर्मदासांची विठ्ठलाने विचारपूस केली। याप्रमाणे मजल दरमजल करीत कुर्मदास कार्तिक मासात लहुळ गावी आले। यात्रा पंढरपुरात जाण्यासाठी निघाली। तेथून 7 कोसाच्या अंतरावर पंढरपूर होते। त्यांच्या मनात आले की एकादशी उद्यावर आली आहे, आता अंतरसुद्धा खूप आहे, आपल्याला एवढे कष्ट सहन होणार नाही। त्यामुळे त्याने भक्तांबरोबर निरोप सांगितला की विठुरायास सांगा की मला तुझ्या भेटीची खूप इच्छा होती, पण अपंगत्वामुळे मला येता येत नाही, त्यामुळे माझा नमस्कार विठोबास सांगा। विठोबाला म्हणावे, येथूनच घे माझा नमस्कार आणि माझा उद्धार कर। इकडे पंढरपुरातील महाद्वारामध्ये संत शिरोमणी नामदेवांचे कीर्तन सुरू होते। सर्व श्रोते कीर्तनात तल्लीन होऊन गेले होते। विठ्ठलाने नामदेवांना जवळ घेतले व सांगितले की तुझ्यासारख्या अनेक भक्तांना मी पाहिले, पण तुझी भक्ती ही काही वेगळीच आहे। तेवढ्यात तेथे अनेक वारकऱ्यांचा समूह आला। त्यातील एकाने विठ्ठलास कुर्मदासाचा निरोप सांगितला। कुर्मदासाचा निरोप ऐकून कुर्मदासास आपण केव्हा एकदा भेटतोय असे विठ्ठलास झाले। नामदेव व ज्ञानेश्वर या दोघांनाही बरोबर घेऊन विठ्ठल लहुळ गावाकडे निघाला। जाताना नामदेव व ज्ञानेश्वर यांची भेट सावतामाळींबरोबर करून द्यावी असे विठ्ठलास वाटले। नामदेव व ज्ञानेश्वरांना बाहेर ठेवून विठ्ठल सावतामाळींना भेटण्यास गेले। तेथे सावतामाळी विठ्ठलाच्या भजनात गुंग झाले होते। विठ्ठलाने सावतामाळींना उठवले व त्यांना प्रेमाने मिठी मारली। सावतामाळी विठ्ठलास म्हणाले, हे कृपासागरा, खूप दिवसांनी तू आलास, आता मी तुझी पूजा केल्याशिवाय सोडणार नाही। विठ्ठल यावर म्हणाला, बाहेर 2 मोठे चोर आहेत, मला त्यांच्यापासून खूप भीती वाटते, त्यामुळे तू मला कुठेतरी लपव, मला लपण्यासाठी जागा दे। सावतामाळीने आपले पोट चिरून विठ्ठलाला त्यात लपायला सांगितले। इकडे विठ्ठलास उशीर झाल्यामुळे ते सावताच्या घरात गेले। तेथे सावतामाळी पुन्हा भजनात तल्लीन होऊन गेले। त्यांना विठ्ठल कोठेही दिसेना। शेवटी सावतामाळींना सावध करून सर्व काही विचारले।
सावतामाळींनी आपले पोट चिरून विठ्ठलाचे दर्शन घडवले. नामदेवांनी सावतामाळींची अनन्य भक्ती पाहून त्यांना साष्टांग नमन केले. सावता, नामा, ज्ञानेश्वर व विठ्ठल असे चौघेही लवूळ गावी राहिले. विठ्ठलाला पाहिल्यावर कूर्मदासाने साष्टांग नमन केले. विठ्ठलाने चतुर्भुज रूपात दर्शन दिले. कूर्मदासाला हवा तो वर मागण्यास सांगितला. तेव्हा तुमचे सदैव वास्तव्य इथेच असू दे असे तो म्हणाला. विठ्ठलाने तेथे कायमचे वास्तव्य केले. पंढरपुराप्रमाणेच लहूळ गावाचाही महिमा आहे. तेथे आजही यात्रा भरते. अध्याय 16 समाप्त. राम कृष्ण हरी.